मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि त्यासाठी पात्र असणाऱ्या महिला भगिनींसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे उत्पन्नाचे आणि रहिवासी दाखले प्राप्त करून घेण्यासाठी सेतू केंद्रावर महिला भगिनीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे. माझी आपणा सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण कुठल्याही सेतू केंद्रावर किंवा तहसील कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आता उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला सुद्धा काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही. या योजनेसाठी रहिवासी दाखल्याच्या ऐवजी आपल्याकडे असलेलं ओळखपत्र, आपल्याकडे असलेला शाळेचा दाखला, जन्माचा दाखला यासाठी सुद्धा आपल्याला वापर करता येणार आहे. त्यामुळे रहिवासी दाखला काढण्यासाठी कृपा करून आपण गर्दी करू नका. ज्या महिलांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही आहे. समस्त महिलांना विनंती आहे की आपापल्या गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, अंगणवाडी मदतनीस यांच्या माध्यमातून आपला अर्ज स्वीकारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 तारखेपर्यंतच अर्ज भरून घेतले जाणार आहेत अशी पूर्वी माहिती देण्यात आलेली होती. ती सुद्धा मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. सेतू केंद्रावर किंवा इतर कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही स्वरूपामध्ये पैसे किंवा इतर जे शासकीय फीस आहे ती वगळता इथले कुठलेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांना निश्चितपणे जो योजनेचा लाभ आहे तो निश्चितपणे त्यांना मिळून दिला जाईल. आपण निश्चिंत राहावं, आपण काहीही काळजी करू नका, कुठेही गर्दी करू नका.